हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर स्टेजरमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत. हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकतं, पण बाहेर ठेवलं तर खराब होऊ शकतं, कारण याच्यामध्ये तेलाचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि याची करण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. या रेसिपीचे कम्प्लीट साहित्य आणि प्रमाण नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेले आहे, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यास ते मिळू शकतं. यासाठी मी 4 कैऱ्या म्हणजे कच्चे आंबे घेतलेले आहेत, जे स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत. आणि या आंब्यांचे म्हणजे कैरीचे अगदी छोटे छोटे तुकडे केले आहेत सालासहित. कोळीचा भाग याच्यामध्ये घेतलेला नाही, कारण तो घट्ट असल्यामुळे सुरीने चिरता येत नाही. 4 कैऱ्यांच्या फोडींसाठी 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा मीठ घातलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साधारण 12 ते 18 तास हे ठेवून द्यायचं आहे. साधारण 12 तास ठेवल्यानंतर याला छानपैकी पाणी सुटतं आणि तेच पाणी आपण खारासाठी म्हणूनसुद्धा वापरणार आहोत. म्हणजे तुम्ही सकाळी जर हे चिरून ठेवलं तर संध्याकाळी करू शकता, किंवा संध्याकाळी ठेवलं तर सकाळी करू शकता. आता फोडणीमध्ये घालण्यासाठी मी इथं मोहरी घेतली आहे 3 चमचे, 1 छोटा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हे दोन्ही मिक्सरमध्ये साधारण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. ही सर्व तयारी तुम्ही तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तशी तुम्ही करून ठेवू शकता. सगळ्याच गोष्टी एकदमच केल्या पाहिजेत असंही नाही, त्यामुळे हे अशा प्रकारे वाटून ठेवणं, कैरीच्या फोडी करून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवणं, या गोष्टी आपण वेळाप्रमाणे आपल्या करू शकतो. आता याच्यापुढे आपण फोडणीसाठी काय काय घ्यायचं आहे ते बघूया. इथं मी 3 चमचे लाल मिरची पावडर घेतली आहे, 1 चमचा हिंग घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे. आता या ज्या फोडी आपण भिजत ठेवलेल्या होत्या, मुरत ठेवलेल्या होत्या, त्या आपण पिळून त्याचं पाणी काढायचं आहे. म्हणजे याला सुटलेलं सगळं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते त्या बाऊलमध्ये उरेल. आता हे इतकं असं पाणी इथं उरलेलं आहे, हे पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि त्याला उकळी काढायची आहे. आता या पाण्याला उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये गॅस बंद करायचा आहे. हे पाणी उकळून थंड करून घेतल्यामुळं आपलं लोणचं लवकर खराब होत नाही. आता या पाण्याला उकळी आलेली दिसतीये आणि आता आपण हे थंड करायला ठेवायचं आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे आपल्या लोणच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे, त्यामुळे तुम्ही ते आधी उकळून ठेवलं तरीही चालेल. आता फोडणी करायची आहे, त्यासाठी एका छोट्या टोपामध्ये मी 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल कोणतंही वापरू शकता. हे तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि मेथीची जी आपण भरड काढलेली होती, जाड पावडर केलेली होती, ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अशा प्रकारे हे घातल्यानंतर मोहरी तडतडेपर्यंत आपण मंद गॅसवरती हे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिंग घातलेला आहे. मोहरी तडतडेपर्यंत आता हे आपल्याला हलवायचं आहे मंदाचेवर. आता मोहरी तडतडायला लागलेली आहे. हे झाल्यानंतर जरा गॅस बंद करायचा आहे आणि तेलाचा गरमपणा थोडासा कमी झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालणार आहोत. हे जर आताच्या फोडणीमध्ये घातलं, म्हणजे लाल मिरची पावडर जर आता घातली तर ती पूर्णपणे करपून जाते आणि फोडणी आपली काळपट दिसते. त्यामुळे थोडं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये ही लाल मिरची घालायची आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि ही फोडणीसुद्धा थंड व्हायला ठेवायची आहे. आता ही फोडणी थंड होईपर्यंत आपण मगाशी जे पाणी आपण हळद आणि मिठाचं कैरीचं सुटलेलं जे पाणी होतं ते थंड झालेलं असणार आहे आणि आता त्या थंड झालेल्या पाण्यामध्ये आपण या फोडी टाकतो आहोत, ज्या आपण पिळून बाजूला ठेवलेल्या होत्या. आणि
हे सगळं मिक्स करायचं आहे आणि ही आपली थंड झालेली फोडणी या सगळ्या मिश्रणामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. यामध्ये पुन्हा थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे. साधारण 3 चमचे एकूण आपल्याला मीठ लागतं, त्याप्रमाणे तुमच्या आणि आवडीप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्ती करू शकता. हे फक्त एक 12 तासांसाठी लोणचं बाहेर ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही टेस्ट करून बघायचं आहे की हे व्यवस्थित जमलेलं आहे की नाही. जर आंबट लागत असेल तर त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे आपलं घरगुती आणि हेल्दी असं लोणचं तयार झालेलं आहे. हे लोणचं मात्र फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आणि जेव्हा गरज असेल त्यावेळी वापरायचं आहे. तर तयार आहे कैरीचं हेल्दी आंबट तिखट कैरीचं लोणचं. या उन्हाळ्यामधला हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे जो आपण कैरीपासून तयार केलेला आहे. रेसिपी संपूर्ण बघा आणि काही क्वेरी असल्यास मला कळवा आणि नक्की लोणचं घरी करून पण बघा कसं वाटतं आहे. कमी तेलातलं असल्यामुळे कोलेस्ट्रॉल वगैरे असणाऱ्या लोकांनासुद्धा हे लोणचं थोडंसं खाल्लं तरी चालू शकतं.